की संविधान किती चांगलं आहे हे सांगून आता भागणार नाही. या संविधानाची दररोज उठून रस्त्यावरती जर पायमल्ली होत असेल तर आपल्याला त्याच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. तुम्ही सरकारी अधिकारी आहात, तुम्हाला अनेक पेच प्रसंग सोडवावे लागतात, तुमच्यासमोर अनेक वेळेला पेच प्रसंग येतात. गेले 4-5 दिवस या राज्यामध्ये आणि देशामध्ये जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या वास्तविकतेकडे कुठेतरी काल आपण यायला लागलो. लक्षात घ्या, म्हणजे मशिदीवरच्या अजान देण्याचा जो मुद्दा आहे हा सरळ सरळ ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा आहे, हा सरळ सरळ सामाजिक मुद्दा आहे. पण याच्या आधारे संपूर्ण समाजामध्ये जी विभागणी, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं जे काम सुरू आहे त्याला आपण कसं संविधानाच्या नजरेने बघणार आहोत. लक्षात, आज न्यायालयाचा आदेश आहे, आम्ही लिहित होतो, परंतु शेवटी चॅनलवाले सुद्धा स्फोटक काही नसेल तर त्यांना त्याच्यामध्ये काही न्यायालयाचा निर्णय हा किती डेसिबल पर्यंत आवाज असला पाहिजे याच्याबद्दलचा. किंवा नाशिकच्या पोलिसांनी जे काल काम केलं ना ते त्यांनी खरं ऍक्च्युली फार योग्य काम केलं. नाशिकच्या पोलिसांनी जो स्टँड घेतलेला आहे की कुठलाही भोंगा त्याला परवानगी असलीच पाहिजे, परवानगी नसेल तर भोंगा आम्ही उतरू, आणि परवानगी घेतल्यानंतर सुद्धा ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून इतक्या डेसिबलच्या मर्यादेमध्येच तुम्हाला ते सगळं हे करता येईल. आणि पुन्हा त्याच्यामध्ये कुणीही एकमेकाला चॅलेंज करण्यासाठी याचा वापर करू नये. आत्ताच्या परिस्थितीनुसार त्यांनी अजान सुरू असताना हनुमान चालीसा वाजवू नये असं म्हटलंय, पण मी त्याची दुसरी बाजू पण सांगतो की कुणी जर हनुमान चालीसा म्हणत असेल तर तिथेही जाऊन विनाकारण कुणी आपलं अजान वगैरे म्हणण्याचा आग्रह धरू नये. कारण 25व्या कलमाने जे धर्म स्वातंत्र्य दिले आपल्याला त्याच्यातलं एक महत्वाचं बंधन आपल्यावर हे घातलेलं आहे की तुम्हाला तुमचं धर्म स्वातंत्र्य उपभोगता येईल, पण तुमच्यापेक्षा वेगळी श्रद्धा ज्यांची आहे, तुमच्यापेक्षा वेगळा विश्वास ज्यांचा आहे त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे. ही हे बंधन आहे 25व्या कलमाने घातलं. त्यामुळे इतकी साधी प्रकरणं असताना न्यायालयाच्या निर्णयाची त्या पद्धतीनं अंमलबजावणी करायची गरज असताना, ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा त्या पद्धतीनं हाताळायची गरज असताना, केवळ दोन समुदायांच्या मध्ये द्वेष पसरवणं आणि कारण की अशा पद्धतीचं द्वेषाचं राजकारण केल्याशिवाय राजकारणात यशस्वी होताच येत नाही अशा पद्धतीचे जे पाहिजे पडले आहेत, मला असं वाटतं की असे जे सगळे चॅलेंजेस आहेत त्यातला एक महत्वाचा पुढचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. अलीकडे आरक्षणाच्या संदर्भातले अनेक मोर्चे तुम्ही बघितले असतील, अनेक मोर्चे आहेत आरक्षणाच्या बाबतीत. काही समाजांना आरक्षण नाहीये आणि त्यांना नव्याने आरक्षण हवंय, काही समाजांना एका विशिष्ट प्रवर्गाचं आरक्षण मिळालंय आणि त्यांना त्या प्रवर्गाच्या पेक्षा वेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण हवंय, काही समाजांना ज्या प्रवर्गात मिळाले ते ठीक आहे परंतु त्या प्रवर्गामध्ये एक मोठी जात तिच्याबरोबर कॉम्पीट करावं लागतं म्हणून आम्हाला त्यातला तुकडा तोडून आमचं स्वतंत्र द्या अशी आहे. बरोबर, मी याच्यातल्या कोणाच्याही मेरिट बद्दल आता बोलत नाही. आरक्षणाच्या अशा अनेक मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्याच्या कोणाच्याही मेरिट बद्दल मी इथं बोलत नाही मुद्दामच. पण या सगळ्या मागण्या 16व्या कलमाच्या अवतीभोवती आहेत. जे 16वं कलम काय सांगतं, 16वं कलम असं सांगतं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना, वर्गांना असं शब्द, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांना ज्यांना सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन नाही, ते मिळावं. काय मिळावं? ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन मिळावं. बघा की प्रत्येक कलम हे संविधान निर्मात्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे, एक एक शब्दरचना. मी तेवढाच एक मुद्दा मांडून थांबणार आहे. अशा वर्गांना नोकऱ्यांच्या मध्ये राखीव जागा देण्याची तरतूद करणारा कायदा कायदेमंडळ करू शकतं, कायदेमंडळाला अधिकार देणार ते कलम. आता इथं पहिल्यांदा ते कलम नीट समजून घेतलं पाहिजे. हे कलम समाजातल्या पुन्हा एका व्यक्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी आलेलं नाही. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे लक्षात घ्या की समजून न घेतल्यामुळे आम्ही काय आर्ग्युमेंट करतो की मला 90% मार्क मिळाले, त्याला 80% मिळाले, त्याला प्रवेश मिळाला, मला मिळाला नाही. समाजातल्या कोणत्याही एका व्यक्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची तरतूद नाही. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मधल्या सुद्धा, लक्षात घ्या मी काय सांगतोय, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स मधल्या सुद्धा कुणा एका व्यक्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची तरतूद आलेली नाही. तर जाती प्रथेनाची विभागणी केलेली आहे, त्यातल्या ज्या गटांना वर्गांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही त्यांना त्या गटाला पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षणाची तरतूद. समजा मला 90% मार्क मिळून प्रवेश मिळालेला नसेल
पण मी ज्या समाजातून येतो त्या समाजातल्या 50-60% लोकांना प्रवेश मिळालेला असेल तर तू तुझी लढाई त्या 16 कलमाच्या आरक्षणाच्या भूती उभी करून उपयोगच नाहीये. आणि याचाच अर्थ असा आहे की ज्या वर्गांना पूर्वी ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन नव्हतं पण आता मिळालंय तर कदाचित त्यांचं आरक्षण थांबवलं जाऊ शकतं. त्या वर्गातल्या सर्वांना संधी मिळालेली नसताना सुद्धा पर्याप्त प्रतिनिधित्व जर मिळालेलं असेल तर थांबवलं जाऊ शकतं असं त्या 16 कलमाचा अर्थ आहे लक्षात. पण आपण त्याच्याकडे वाचून बघत नाही. आज ज्या अनेक लढाया सुरू आहेत की धनगर समाजाला एसटी मध्ये जायचंय आणि मग लगेच आदिवासी समाज त्याच्या विरोधामध्ये उभा राहतो आणि सगळं म्हणजे काय झाले दुर्दैवाने आज लक्षात घ्या की सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये या देशाला उभं करण्याच्या लढाईमध्ये जे संपूर्ण आदिवासी तरुण आणि धनगर तरुण एका छावणीमध्ये असायला हवेत एका मोर्चामध्ये असायला हवेत पण त्या एका मागणीमुळे त्यांना एकमेकाच्या विरोधामध्ये उभं केलं. आज मराठा समाजाच्या आत्महत्येच्या प्रश्नावरती आम्ही 4 वर्ष काम करतोय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. आत्महत्या केलेल्या अनेक कुटुंबांच्या घरामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे मुक्काम केलेले आहेत. त्याच्यातले बरेचसे मराठा कुणबी शेतकरी आहेत आत्महत्या केलेले. त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांचा शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे त्या प्रश्नाला ऍड्रेस करण्याची गरज आहे. परंतु तो प्रश्न आरक्षणाच्या कक्षेतून सुटत नाही हे त्या मराठा तरुणांना कुणीच समजावून सांगत नाही आणि आमच्यासारखेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही तिथे इतरांच्या गदारोळामध्ये आम्ही तिथं एकटे ठरतो लक्षात. आम्ही 16 कलमांच्या भोवती आमच्या आमच्या आरक्षणाच्या लढाया करतोय पण आम्हाला 41वा कलम सांगितलं का कोणी? 41वा कलमाचा अर्थ तरी कोणी समजावून सांगितला का? 16वा कलम ही तात्पुरती व्यवस्था आहे. 41वा कलम ही भारताच्या राज्यघटनेचं अंतिम उद्दिष्ट आहे लक्षात घ्या. 41वा कलम हे 41वा कलम असं सांगतं की या देशातल्या प्रत्येक तरुणीला आणि तरुणाला चांगलं शिक्षण मिळणं आणि त्याच्या तिच्या हाताला सक्षम रोजगार मिळणं ही राज्यव्यवस्थेची जबाबदारी. इथं धर्माचा उल्लेख नाही जातीचा उल्लेख नाही. त्यामुळे मी अनेक वेळेला उलटा प्रश्न विचारतो अनेकांना की आरक्षणानं काही वर्गांना प्रायोरिटी द्यायला असं सांगितलंय परंतु गरीब मराठा तरुणांना नोकरीच देऊ नये असं संविधानात कुठे लिहिलेलं आढळलं का आपल्याला? शोधायला सांगतो मी तरुण शोधा संविधान की गरीब मराठा तरुणाला नोकरी मिळालीच नाही पाहिजे असं कुठे लिहिलेलं असेल का? पण आपल्याला त्याची उलटी बाजू शोधली पाहिजे ना. काय झालंय लक्षात घ्या की जेवायला आले 10 जण भुकेलेले आहेत 10 जण आणि टोपल्यात भाकरी एकच आणि सर्व पक्षातले राज्यकर्ते तुम्हाला असं सांगतात की ते बघ त्या टोपल्यात एक भाकरी आहे तुझ्या हक्काची भाकरी कशी मिळवायची ते तू बघा आणि सगळेजण त्या टोपल्यात एका भाकरीची ओढाताण करतात. ती ओढाताण करताना भुकेलेले जर 10 जण आले तर त्या एक भाकरीचा निवाडा कसाही जरी केला किंवा खेचादानी करून जरी निवाडा केला तरी सगळे 10 जण उपाशी राहणार आहेत हे वास्तव या देशातला बेरोजगार तरुण कधी समजून घेणार आहे की नाही? बाबासाहेबांना समजून घ्यायचं. मी जे सांगितलं ना सुरुवातीचं की बाबासाहेबांचा आग्रह काय होता आणि बाबासाहेबां बहुमत न मिळाल्यामुळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आलं. हे 16वा कलम एकाही पक्षाचे राज्यकर्ते समजा सॉरी 41वा कलम एकाही पक्षाचे राज्यकर्ते तरुणांना समजून सांगत नाही. त्याचं साधं कारण आहे जोपर्यंत 16वा कलमाच्या भोवती लढाई सुरू आहे तोपर्यंत हे सगळे तरुण आपापसात लढत राहणार आहेत. आरक्षणाच्या लढ्यातून या देशातला बेरोजगार तरुण आपापसामध्ये फूट करून एकमेकाला शिवाय देण्यातून ज्या दिवशी तो 41वा कलम समजावून घेईल ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये बेसिक प्रश्न निर्माण होईल तो बेसिक प्रश्न काय असायला पाहिजे की जर जेवायला 10 लोक आलेत तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत असाच प्रश्न यायला पाहिजे ना डोक्यात की जेवायला 10 आलेत तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत. आज तुम्हाला 16वा कलमाच्या भोवती फिरवलं जाते तुम्ही आपापसात भांडताय. ज्या दिवशी तुम्ही 41वा कलम समजावून घ्याल त्या दिवशी तुम्ही हा प्रश्न विचाराल की टोपल्यात 10 भाकरी का नाहीत आणि टोपल्यात 10 भाकरी का नाहीत हा प्रश्न सगळ्याच बेरोजगार तरुणांची एकजूट करेल आणि त्या भाकरी थापण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढेल एकजुटीनं. तो मोर्चा निघू नये म्हणून तुम्हाला 41वा कलमही कोणी समजावून सांगत नाही आणि 16वा कलमाच्या भोवतीच्या लढ्यात आरक्षण या समाजाच्या अंतापर्यंत असावं हे काही निरोगी समाजाचं लक्षण नाही. आज गरजेचं आहे. मी आरक्षण हक्क लढाईचा कार्यकर्ता आहे. आज गरजेचं आहे. अजूनही गरजेचं आहे. 70 वर्ष फार फरक पडलेलं नाही. अजूनही गरजेचं आहे. पण कधी ना कधीतरी आरक्षण हे आरक्षणाच्या शिवाय या देशातल्या तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात
या भूमिकेकडे जावं लागेल आणि ते स्वप्न 41वा कलमात आहे आणि ते 41वा कलमातलं स्वप्न सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार हे वास्तवात कसं येईल हे 39व्या कलमात दिलेले आहे. तर ते 39वा कलम मी आता सांगत नाही, मला त्याचे अर्धा तास लागेल ते सांगायला, पण ते कधीतरी 39वा कलम वाचा. सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार कसं शक्य आहे, कसं शक्य आहे हे 39व्या कलमात शक्य आहे. सरकारची आर्थिक नीती काय असावी हे 39व्या कलमात आहे. अर्थात संविधानात दिशा दिग्दर्शन असतं, संविधानामध्ये सगळे बारीक सारीक तपशील नसतात, त्या दिशा दिग्दर्शनाच्या आधारे कायदे बनवावे लागतात. असे कायदे बनले या देशातली आजची जी नैसर्गिक संसाधने ही सर्वांच्या हितासाठी जर वापरली. मी 39व्या कलमातली शब्दरचना सांगतोय, लक्षात घ्या, 39व्या कलमातली शब्दरचना सांगतोय की या देशातली सगळी संसाधनं बहुसंख्य लोकांच्या हितासाठी जर वापरली तर सर्वांना शिक्षण आणि सर्वांना रोजगार हे शक्य. पण तशा पद्धतीच्या आर्थिक धोरणाचा आपल्याला आग्रह आला पाहिजे. आणि याच्याशी संबंधित जो एक मुद्दा आहे आणि जे निर्णय अनेक तुमच्याच टेबलावरून जात आहेत, तुमच्याच कडच्या फायलीमधून जात आहेत, बेरोजगार तरुणांना आरक्षणाच्या मागण्या करणाऱ्या तरुणांना हेही लक्षात येत नाही की खाजगीकरणाचा वरवंटा इतक्या जोरदारपणे जर फिरणार असेल तर आरक्षणाची लढाई लढतोय ती नेमकी कशासाठी लढतोय. सगळ्या क्षेत्रातल्या सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. मी महाविद्यालयांच्या मध्ये जातो, मी कुठेही असं गेलो आणि लगेच निघून गेलो असं होत नाही, तासभर तिथे थांबतो. मी विचारतो प्रत्येक महाविद्यालयात जाऊन, कुठल्याही महाविद्यालयात 100 प्राध्यापक जर असतील तर त्यातले फक्त 25 प्राध्यापक हे वेतन आयोगाचा पगार घेणारे प्राध्यापक आहे, उरलेले 75 प्राध्यापक हे 5,000, 8,000, 10,000, 12,000 काम करतायत. हेच सगळीकडे आहे. सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी 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 करत घेऊन जाण्याचं जर धोरण असेल, कंत्राटीकरणाचा राक्षस सरकारी कार्यालयापर्यंत जर येऊन पोहोचलेला असेल तर आरक्षणाची लढाई लढणारे तरुण कशासाठी नेमके भांडत आहेत ह्याचा हे सुद्धा त्यांना कोणी समजावून सांगत नाही. म्हणजे तुम्हाला ते प्रामाणिक नाहीत असं मी समजेल, मग जरी समजून घेत नसतील तर. असंच जर खासगीकरणाचा वरवंटा फिरणार असेल तर आरक्षणालाच अर्थ उरणार नाहीये, किंबहुना आरक्षण संपवण्याचा तो एक अप्रत्यक्ष डाव आहे असाही आरोप माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकतो की आरक्षण डायरेक्टली संपवता येत नाहीये. डायरेक्ट संपवलं तर मोर्चे मोठे निघतील, मग खासगीकरणातून संपवा. मला असं वाटतं की हे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बनलेलं संविधान आजही या देशातले अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायला समर्थ. आणि मग जो शेवटचा गैरसमज 26 नोव्हेंबरच्या आसपास पसरवला जातो व्हॉट्सअपवर की या देशातली बेकारी वाढत चालली आहे, या देशातली गरिबी वाढत चालली आहे, या देशातल्या जातीय दंगली वाढत चालल्या, मग संविधानानं 70 वर्षात काय केलं? म्हणजे अप्रत्यक्षपणे बेकारी गरिबी जातीय दंगली वाढत चालल्या त्याचं खापर संविधानावरती फोडण्याचे जे प्रयत्न आहेत. लक्षात घ्या, आपले जे अनेक प्रश्न वाढत चाललेले आहेत त्याचं कारण संविधान नाही, राज्यकर्ता वर्ग, प्रशासन आणि आम्ही नागरिक. आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी संविधानाकडे जे दुर्लक्ष केलं इतके वर्ष म्हणून आपले प्रश्न गंभीर बनत चाललेत, त्याचं कारण संविधान नाहीये, संविधानाकडचं दुर्लक्ष हे कारण आहे. तर मला असं वाटतं की आपल्या दैनंदिन प्रश्नाला भिडायला संविधान आजही उपयुक्त आहे. तर बाबासाहेबांच्या 131व्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचं मोठेपणी समजून घेऊयात, बाबासाहेबांना दलितांचे नेते या मर्यादित प्रतिमेमधून बाहेर काढूया. एकूण मानवी जीवनाला समृद्ध उन्नत करण्यासाठी बाबासाहेबांचं जे लिखाण आहे तेही वाचूया. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या बरोबरीनं ज्या अनेकांनी या संविधानाच्या निर्मितीमध्ये भाग घेतलाय, जे उद्याच्या भारताबद्दलचं एक स्वप्न मांडतं, त्या संविधानाला जरा नीट समजून घेऊया आणि पावलापावलावरती त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरूया. अन्यथा जयंतीचे समारंभ, अभिवादनाचे समारंभ नुसते कौतुकाचे समारंभ करून उपयोग नाही, ह्या दिशेनं आपण आपली वाटचाल करूया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.